आई कुठे काय करते मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रात्री आई पुस्तक वाचत असते पण तिचे डोळे दुखत असतात. यावर नेहमीप्रमाणे उद्याची तारीख कोणाच्याही लक्षात नसणार, पण उद्याचा दिवस माझ्यासाठी खूप खास असणार आहे असं आई मनातल्या मनात बोलत असते. आणि तिला गेल्या वाढदिवशी घडलेली गोष्ट आठवते. तिला पुन्हा वाईट वाटतं, पण उद्याचा वाढदिवस माझ्यासाठी पुनर्जन्म असणार आहे असं आई बोलते. इथे काम करून सगळे झोपलेले असतात. गौरी यश जागे असतात. यावर माझ्या सासूबाई काय म्हणाल्या, जावई पसंत आहे का त्यांना असं यश विचारतो. यावर गौरी काही उत्तर देत नाही. त्या दोघांची मस्ती सुरू असते. त्या दोघांचा धक्का अभिला लागतो. अभी अनघावर पडतो आणि ती त्याला सावरते. दोघे एकमेकांकडे बघतच बसतात. तेव्हा उद्या आईला आपण बाहेर नाही येऊ द्यायचं असं केदार बोलतो. सकाळी अनिरुद्ध विचार करत असतो आणि काल अरुंधतीचा फोन आला होता असं अनिरुद्ध संजनाला सांगतो. तेव्हा आता झेपत नसेल काही म्हणून माझी आठवण येत असेल असंही तो संजनाला बोलतो. यावर ती माझ्यासारखं होण्याचा प्रयत्न करत आहे असं संजना त्याला सांगते. आणि तू तिच्या बोलण्याला बळी पडू नकोस असं देखील ती त्याला बोलते. मला तिचा हरलेला चेहरा बघायचा आहे असं अनिरुद्ध बोलतो. आणि म्हणूनच मला तिला भेटायचं आहे असं देखील तो तिला सांगतो. तेव्हा तू जा, आपण रात्री वेळेवर ये, आपण एकत्र डिनर करूया असं संजना त्याला बोलते. इथे सकाळी आई उठते. तेवढ्यात यश, अवि, ईशा तिला सरप्राईज देतात. आई खूप खुश होते. आई इंग्लिशमध्ये त्या तिघांना थँक यू बोलते. त्या तिघांनाही आनंद होतो. तेव्हा आजचा दिवस तिघांच्या लक्षात होता म्हणून आई खुश असते. यावर आई अनिरुद्धचा विषय काढते आणि खचते. आई देवपूजा करत असते. तेवढ्यात आजी अप्पा तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. आई त्यांच्या पाया पडते. हल्ली काही गोष्ट पटत नाहीयेत, पण आजचा दिवस छान जावा असंच मला वाटतंय असं आजी आईला बोलते. तेवढ्यात विमल आईला शुभेच्छा देत एक फूल देते आणि आईला आराम करायला सांगते. तेव्हा देविका सुद्धा आईला सरप्राईज द्यायला येते. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत अरुंधतीची आई कांचन आणि अप्पांना खडे बोल सुनावते आणि तुम्ही आधी अनिरुद्धचा कान धरायला हवा होता असं देखील सांगते. नक्की काय घडणार येणाऱ्या भागांमध्ये जाणून घेण्यासाठी बघत राहा आई कुठे काय करते फक्त स्टार प्रवाहवर. आणि या मालिकेचे अजून अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा.